श्रोतेह नमस्कार, ऐकणार आहात डॉक्टर सुधा कांकरिया यांनी सादर केलेला स्त्री जन्माचा उत्सव हाच खरा अमृत महोत्सव। डॉक्टर सुधा कांकरिया या नेत्रतज्ञ असून आपल्या वैद्यकीय सेवेबरोबर त्या स्त्री जन्माचे स्वागत करा। बेटी बचाओ या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक आहेत। चिमुकल्या कळ्यांना जीवनदान देणारे असे हे अमृतमय व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुधा कांकरिया। चला तर श्रोतेहो ऐकूयात डॉक्टर सुधा कांकरिया यांच्याच गोड आवाजातून हा कार्यक्रम। स्त्री जन्माचा उत्सव हाच खरा अमृत महोत्सव। नमस्कार, स्त्री जन्माचा उत्सव हाच खरा अमृत महोत्सव या सदरामध्ये आपण वाचन करत आहोत स्त्री सुरक्षा या पुस्तकातील पत्र मालिकेचे पत्र क्रमांक 17। प्रिय घोडुलीस अनेक उत्तम आशीर्वाद। मनीषा म्हणाली, काकू मला पण एक प्रश्न पडतो की कधी कधी स्त्री सुद्धा वाईट कर्मात सहभागी होते। मनीषाची मैत्रीण शिलू म्हणाली, हो ना, परवाच मी पेपरमध्ये वाचले की काही स्त्रियाच लहान मुलींना पळवून नेतात। अशा बायकांचीच एक टोळी आहे म्हणे की त्या लहान लेकरांना चॉकलेट केकचे आमिष दाखवून पळवून नेत आहेत। परवाच पोलिसांनी अशा बायकांची टोळी पकडली आहे। मी म्हणाले, हो बेटा, मी पण वाचले बरं का पेपरमध्ये, खरं आहे ते। मनीषा म्हणाली, मग आता कसे करायचे बरं काकू? मी म्हणाले, अगं काळजी करू नकोस, आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरं गेलंच पाहिजे। आता आपल्याला समजले ना की स्त्रियाही असं करू शकतात, मग आपण अनोळखी स्त्रियांपासूनही सावध राहायला हवे। मुलांना सवयच लावली पाहिजे की कोणीही अनोळखी व्यक्ती, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, यांनी जर खाऊ दिला तर तो घ्यायचा नाही। कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी जास्त बोलायचे नाही, मग ती बाई असेल किंवा पुरुष। या सगळ्या बाबत आपण दक्षता पाळली पाहिजे। शिलू म्हणाली, हो, आणि लहान मुलांनाही स्वतःचे नाव, आईवडिलांचे नाव, पत्ता, फोन नंबर पाठ असायला हवा, म्हणजे त्याची पण वेळेवर मदत होते। मनीषा म्हणाली, हो खरं आहे, प्रत्येक लहान मुलांच्या पालकांनी त्यांना हे शिकवलंच पाहिजे। मी म्हणाले, आता शाळाही विशेष दक्षता घेत आहेत। शाळा सुटल्यानंतर अनोळखी व्यक्तीकडे त्या कुठल्याही विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना देत नाहीत, शिवाय आय कार्डचीही ते मागणी करतात। काही ठिकाणी CCTV कॅमेराही बसवलेले आहेत। मी म्हणाले, स्त्री असो वा पुरुष, वाईट गोष्टी कोणालाही माफ नसतात। रक्षकच जर भक्षक झाले तो कोणाकडे पाहिजे? हे सगळं ना एकूणच कलियुगाचं लक्षण आहे। समाजाच्या प्रत्येक घटकावरच त्याचा परिणाम झालेला दिसून येतो। हां, पण घाबरून जाऊ नका। हां, उदास व्हायचं नाही, हताश व्हायचं नाही, धीर सोडायचं नाही, परंतु परत एकदा सदविचाराचे, सुसंस्कृतपणाचे, स्त्री पुरुष समानतेचे, माणुसकीचे धडे गिरवले पाहिजेत। सगळ्यांना समजावले पाहिजे, हे सगळे संस्कार पक्के केले पाहिजेत। मनीषा म्हणाली, कसं शक्य आहे काकू, एवढ्या मोठ्या जनतेला आपण कसे बदलू शकू? शिलू म्हणाली, हो ना, शक्यच नाही काकू हे। मी म्हणाले, तसे नाही बाळांनो, प्रत्येक जण स्वतःपुरती जरी जबाबदारी घेतली तरी फार चांगलं होईल। मनीषा म्हणाली, हो, कदाचित तेवढे शक्य होईल, पण त्यातून काही समाज बदलणार आहे का? शिलू म्हणाली, आणि स्वतःपुरते का होईना, असे किती जण बदलणार? मी म्हणाले, हो, तुम्हा दोघींचेही प्रश्न रास्त आहेत, पण चला आपण आपल्यापासूनच सुरुवात करूया ना, हळूहळू बाकीचेही मग आपल्यामध्ये सहभागी होतील। आपल्या भारत देशात मुळातच आपल्या भारतीय संस्कृतीत सद्गुणी पुण्यकर्माचे संचित आहे। हं, आजच्या कलियुगात त्यावर धूळ माती जरूर बसली आहे, पण ती दूर करून परत एकदा आपण सद्गुणांचा सुगंध समाजामध्ये पसरवूयात। मनीषा म्हणाली, आपण आधी दुसऱ्यांना सुधरवलं तर? मी म्हणाले, आपला कंट्रोल आपल्यावर आधी आहे व तो नक्की आहे। दुसऱ्यांवर आपण कंट्रोल करू शकूच असे नाही। प्रत्येक जण आपापल्या विचाराचे, कृतीचे मालक आहेत, निर्माते आहेत।
शिलू म्हणाली, स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन यालाच म्हणतात का? मी म्हणाले, हो, आणि ते शक्य आहे. असो, या पुढच्या सगळ्या बाबी आपण पुढच्या पत्रामध्ये पाहणार आहोत. चिरंजीव मंजिरीला गोड गोड पापा आणि सर्वांना नमस्कार सांगणे. तुझीच सौ आई. या पुढील पत्र पाहूयात पुढच्या सदरात. तोपर्यंत थँक्यू सो मच.